नमस्कार, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आणि तुमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑल अराउंड 365। आज मी घेऊन आली आहे नवरीसाठी काही खास मराठी उखाणे। लग्नातल्या प्रत्येक विधीसाठी आज मी एक उखाणा सांगणार आहे, पण त्याआधी वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी उखाण्यांचे 13 व्हिडिओ पोस्ट केले होते। त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या आधी मनापासून आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघूया पहिला उखाणा हळदीसाठी। माहेरचं बालपण गेलं उडून लग्न घटिका जवळ आली। माहेरचं बालपण गेलं उडून लग्न घटिका जवळ आली, सासरचा उमरा दोन पावलांवर, रावांच्या नावाची हळद लागली गाली। दुसरा उखाणा चुडा भरतानाचा। पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा। पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा, रावांच्या नावाने भरते मी हिरवा चुडा। त्यानंतर तिसरा उखाणा सप्तपदीसाठी। लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात। लग्न म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात, लग्न म्हणजे प्रेमाची चाहूल। सप्तपदी चालते मी ठेवून रावांच्या पावलावर पाऊल। चौथा उखाणा घास भरवणीचा। कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास। कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास, रावांना भरवते मी जिलेबीचा घास। पाचवा उखाणा गृहप्रवेशाचा। रुपेरी सागरावर चंदेरी लाट। रुपेरी सागरावर चंदेरी लाट, रावांचं नाव घेते सोडा माझी वाट। सहावा उखाणा सत्यनारायण पूजेच्या वेळी घ्यायचा। शुभ समारंभामध्ये आहे उखाणा घेण्याची प्रथा। शुभ समारंभामध्ये आहे उखाणा घेण्याची प्रथा, रावांसोबत ऐकते मी सत्यनारायणाची कथा। आजचे उखाणे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि असे छान छान उखाण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।